अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले आणि या स्वराज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला तो राजगडाला. स्वराज्यात तोरणा किल्ला, पन्हाळगड, सिंहगड इत्यादी किल्ले असताना राजगडाला हा मान का मिळाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर स्वराज्याची राजधानी असलेल्या या राजगडाच्या इतिहासाविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊया. राजगडाला अगोदर मुरुम देवाचे डोंगर म्हणून संबोधले जायचे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला असल्याचे समजते. राजगडाने स्वराज्य स्थापन होताना बघितलं. एवढंच काय तर स्वराज्याची प्रथम राजधानी होण्याचा बहुमान राजगडाने मिळवला. छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म आणि महाराणी सईबाई यांचं निधन देखील या गडावरच झाले. सुखात तसेच दुःखामध्ये महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या राजगडाला इतिहासाचा प्रगल्भ वारसा लाभलेला आहे. महाराजांनी सुमारे 26 वर्षे राजगडाहून स्वराज्याचा कारभार सांभाळला. यानंतर स्वराज्याची राजधानी रायगडावर हलवण्यात आली. तर महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या या किल्ल्याच्या भौगोलिक माहितीविषयी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पुण्याहून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगररांगात राजगड स्थित आहे. राजगडाची एकूण उंची सुमारे 4514 फूट इतकी आहे. राजगडाचा व्यास हा जवळपास 40 किलोमीटरचा असून त्याचे क्षेत्रफळही बरेच मोठे आहे. गडाला पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची अशा 3 माची आहेत. स्वराज्यातील कितीतरी मोहीम महाराजांनी राजगडावरून आखलेल्या आहेत. गडावरून तोरणा, रायगड, लिंगाणा इत्यादी किल्ल्यांवर सहज लक्ष ठेवता येते. राजगडाचा आकार, स्थान आणि किल्ल्याचा परिसर कदाचित हेच कारण असेल की राजगडाला स्वराज्याची राजधानी होण्याचा बहुमान मिळाला होता. तर स्वराज्याची राजधानी राहिलेल्या अशा या राजगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे कुठली आहेत हे आपण पाहूया. बालेकिल्ला हा राजगडाचा सर्वात उंच भाग आहे. याच्या प्रवेशद्वाराला महादरवाजा म्हटल्या जाते. हा दरवाजा आजही भक्कम आणि सुव्यवस्थित आहे. त्यानंतर पद्मावती माची. ही माची म्हणजे एक भव्य आणि सर्वात मोठी माची होय. हे एक लष्करी केंद्र होते. पद्मावती देवीचे मंदिर तसेच महाराणी सईबाई यांची समाधी येथे आहे. त्यानंतर सुवेळा माची. ही माची गडाच्या पूर्वेला आहे. येथे हत्तीप्रस्तर, गुप्त दरवाजा आणि वाघ जाईचे शिल्प पाहण्यासारखे आहे. पद्मावती देवीचे मंदिर. मुरुम देवाचे नामकरण राजगड केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधले होते असा उल्लेख इतिहासकारांनी केलेला आहे. त्यानंतर संजीवनी माची. ही माची गडाच्या पश्चिमेला असून या माचीवरील बुरुज, घरे आणि पाण्याच्या टाक्या आजही पाहायला मिळतात. आळू दरवाजा. तोरणा गडावरून राजगडाला येण्यासाठी हा दरवाजा आहे. राजगडाला तुम्ही भेट दिल्यानंतर तुमच्याकडे जर वेळ उरलाच तर राजगडाच्या आजूबाजूला असणारी इतरही पर्यटन ठिकाणं तुम्ही पाहू शकता. खरे पाहता एक दिवसात राजगड पाहणे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे पर्यटक येथे 2 ते 3 दिवस सुटी काढून येतात. राजगड दर्शन झाल्यानंतर येथून जवळच असलेले तोरणागड, सिंहगड तसेच रायगडाला भेट दिल्याशिवाय पाऊल घराकडे निघतच नाही. याशिवाय पुणे जिल्हा, लोणावळा, खंडाळा या ठिकाणी देखील पर्यटक आवर्जून भेट देतात. ही झाली राजगडाविषयीची माहिती. पण आता राजगडाला जावे कसे हा प्रश्न एक अनुत्तरितच राहिला. तर त्याविषयीही आपण जाणून घेऊया. राजगडाला जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पुणे गाठावे लागेल. पुण्यापर्यंत आपण हवाई किंवा रेल्वे मार्गाने येऊ शकता. येथून एसटी बस किंवा खाजगी वाहनाने आपल्याला राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाली गावापर्यंतचा प्रवास करावा लागेल. मात्र त्यानंतर आपल्याला पायीच प्रवास करावा लागेल. आता राजगडाला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी कोणता? खरं तर वर्षभर पर्यटक आणि गिर्यारोहकांची गर्दी येथे आपल्याला पाहायला मिळते. परंतु सर्वाधिक गर्दी असते ती म्हणजे ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान.
जर आपण निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही राजगड बघितलाच पाहिजे. निसर्गाच्या सौंदर्याने खुललेल्या आणि महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या राजगडाला आपण एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे. तर काय मग, कधी जाताय राजगडाला भेट द्यायला? आणि गेलेच तर आम्हालासुद्धा तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका. आणि अशाच माहितीसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत.